Plots for sale at Dhargal. Just 5 kilometers from Mopa Airport. Plot size from 230 to 300 square meters. Starting from just 15,000 rupees per square meter. Call now. The strike called by the workers of Varun Beverage Company in Sangay has completed 22 days today. The protesting workers took out a rally shouting slogans from the Sangay municipality area. वरुण बेवरेजीस एम्प्लॉईज युनियन गेले 22 दीस आयज 22वो दीस आमी आयज भायर आसा आनी खंयच्यानच आमकां पॉझिटीव रिस्पॉन्स मेळना म्हणून आयज आमकां हे स्टेप घेवचे पडले. आयज रॅली काडची पडली आमकां सांगेर भागान, सांगेर मुन्सिपल एरियेन आयज आमी रॅली काडली की एक आमची ती मनातली एक हें आसा, एक आमची मागणी आसा ते खंय तरी लोकां मेरेन पावोवपा खातीर आमकां हें स्टेप घेवचो पडलो. आनी आमचे स्थानीक आमदार सुभाष फळदेसाय हांच्यानी आमकां खूब खूब म्हळ्यार खूब हॅल्प केली. हांव तांकां हात जोडून थँक्यू म्हणटा सगळ्यांच्या वतीन, कित्याक तें खूब आमच्या फाटल्यान ते अजून मेरेन ट्राय करता आपले तरेन. आनी हांव मॅनेजमेंटा कडेन मागता खंय तरी तेंच्यानी इतली आमी हे स्टेप हे घेता म्हणल्यार इतले स्ट्रेस घेता म्हणल्यार खंय तरी तेंच्यानी डिमांड्स आमचे पूर्ण करचे जे आमी तेंचे कडेन घातल्या. आनी अख्खी गोंयभर हांव लोकांक सांगपाक सोदता आयज 22वो दीस आमी हे त्रास काडटा हे हांगासर, तेन्ना लोकांनी बीन जाणून घेवपाक जाय हे कशे त्रास करता ते आमकां बारीक लोकांक. 22 दीस जाले आमी भायर आसा, कारण 22 दीस जाले आमी भायर आसा. आमी एक आमचो डिमांड दिल्लो कंपनी कडेन की आमचे काही पे स्केल आहात ती रिव्हिजन जावचे आणि काही वर्क कंडिशन कामदारांचे भितर काय फॅक्टरी आहात त्याचे काही सुधारणा जावचे असो एक आम्ही एक प्रपोजल दिल्लो, डिमांड दिल्लो. पण ताजेर अजून चार वर्सांनी कांयच कंपनीन कांयच निर्णय घेतलो ना. सो आता इतले मेजरी आम्ही तो DLC घातलो, पण DLC सुद्धा ताजेर कांयच हे झालो ना, निकाल आयलो ना. सो आता तो ट्रिब्युनला गेला, लेबर कोर्टान गेला. सो इतली वर्सां आमी त्रास काडले, इतले वर्स आमी सोंसले की केन्ना तरी जातले, केन्ना तरी लोकल मॅनेजमेंट आमकां हॅल्प करतलो आनी आमचे वटेन हो डिमांड जातलो. पूण रावन रावन आमी तोखले की आजून पासून 4 वर्स जाले आजून पासून आनी रावलेलो तेजे उलट मॅनेजमेंट आमचो फायदो घेता की म्हणटा तुमी 4 वर्स रावली आनी कांयच हॅल्प केलें ना तरी ताका आमी फाटली 4 वर्स आमकां कांय सिरियस दिना म्हणटा. हो एक मेन इशू आसा की फाटली इतले आमी रावन हॅल्प करून सुद्दां मॅनेजमेंट आमकां समजून घेना. सो आमची डिफिकल्टीज कितें आसा ती आयकून जाणून घेना आनी वेल्यान आमकां आमचो एक डिमांड कळपाक सोदता. सो हो डिमांड तर आमकां लागू जायना जाल्यार आमकां भरपूर लॉस पडटा. सो त्या खातीर आमी एक स्टेप घेतले की 4 वर्स जाले आमकां हें आमी कितें तरी एक पुडाकार घेवन कितें तरी लोकां मदीं येवची पडटली अशें म्हणून आमी हो स्ट्रायक केलो. स्ट्रायक करता आसतना आमी आमच्या लोकल MLA हें दिल्लें, निवेदन दिल्लें आनी ताकाय आमी आमची सगळी डिफिकल्टी सांगून घेतलेली आनी ताणें आमकां एक प्रॉमीस न्ही पूण आपूण तुमचे बरोबर आसतलो अशें सांगलेलें. जब हमारा इधर सांगे में प्लांट सुरू हुआ था 8 साल पहले तब से 2019 तक ये प्लांट में कुछ प्रॉब्लम नहीं था. जब 2019 में एक जो आया टॉप मैनेजमेंट से हम लोगों को बोलने लगा तुम्हारा ऐसा ये होगा, सीटिंग होगा, ऐसा तुम्हारा सेटलमेंट होगा, अच्छा होगा, ऐसा निकालते निकालते आज 4-4.5 साल हो गया हम लोगों का कुछ भी नहीं हुआ. कुछ जब
वो बोलने लगा कि नहीं तुम लोग हमारे से नहीं होता है, तुम लोग कोर्ट में जाओ। जब कोर्ट में गया तब तो वो इधर उधर से प्रेशर लगा कि हम लोगों को दिक्कत कर रहा है। हमारा प्लांट में तुम लोग ये रिपोर्ट निकाल के देख सकता है, हमारे प्लांट में 2019 तक कुछ भी प्रॉब्लम नहीं था। जब 2019 से आज 2023 तक हमारे प्लांट में प्रॉब्लम है। हम लोग चाहते हैं, हमारा सांगे एरिया में चाहते हैं हमारा ऐसा बड़ा बड़ा इंडस्ट्री आए और हम लोगों का भी विकास हो जाए, पर ऐसा मैनेजमेंट जो दिल्ली से कंट्रोल करेगा वो एक ही बंदा कंट्रोल करेगा, ऐसा नहीं होगा। हमारा जो लोकल MLA है सुभाष पांडे साहब, उसने हम लोगों से बहुत हेल्प किया है। वो कल तक हमारा टॉप मैनेजमेंट से बात करके हम लोगों का मंडे को ऐसा मीटिंग फिक्स किया है। मैं एक रिक्वेस्ट करता हूँ टॉप मैनेजमेंट को, जल्दी से जल्दी आके हमारा वो प्लांट जो है पहले जैसा शुरू करे, और जो है जो पहले तुम लोगों ने जो इधर बंदा भेजा था उससे यहाँ पे कुछ भी होने वाला नहीं है। आंगेचा जो शेळपे प्लांट असा वरुण बिवरेज जी पेप्सी शीतपे कंपनी असा, या कंपनीच्या कामगारांनी आपले वेगवेगळे मागणी घेऊन कंपनीच्या बाहेर धरणे आंदोलन धरले असा। जवळजवळ 22 दीस आता आज पूर्ण झाले असा। कंपनीक कशी पद्धती हॅरेसमेंट करता, कंपनी फुड्यांक दवरले प्रपोजल, कंपनी कशी पद्धतीन भायर मारता, आणि कंपनी आज कामगारांचे कशे अन्याय करता, हेजो पाडो जो आसा ते कंपनीचे कामगारांनी इन गोवा कडेन उलयता आसतना सांगले आसा की कंपनी कडेन जे जे प्रपोजल दिले ते तेंच्या भायर मारले आसा, आणि खंयचे कंपनीचे ऑथॉरिटी आसा ती कंपनीच्या कामगारांनी एक सुद्धा आयकून घेवपाक तयार ना। गेली 4 वर्सां जो हॅरेसमेंट चल्ला आसा तो काम सोडून कामगारांनी वचपाक जाय हे पद्धतीन केल्लो आसा। म्हणटनीक जे पगार वाड आसले किंवा बाकीचो तेंचो जो एलावन्स आसतलो तो वाडोवपाक दृश्टीकोनाचे आसतलो किंवा बाकीचे फॅसिलिटी आसतली ती दिवपा संदर्भात आसतली, जे प्रपोजल कंपनी कडेन दवरल्या ते कंपनी फुलफील करना, हेचे खातीर तेंच्यांनी 22 दीस जालो हो स्ट्रायकार बसले आसा। गेली 4 वर्सां ही सतावणूक जी आसा, कंपनी जर विरोध उलयलो जाल्यार कंपनी खंय तरी ट्रान्सफर करप किंवा बाकीचे तेंचे खंय तरी केसी घालप हें काम कंपनीन आयज पर्यंत केल्लें आसा असंय तेंचें म्हणणें आसा। आयज तेंच्यांनी जो तेंचो पारो जो आसा खंय तरी उरलो ना, डिमांड जी आसा ते कोण आयकपाक तेंचे तयार ना। कंपनी भायर आयज पर 22 दीस जाले कंपनी कामगार बसल्या, तेंची फुडें येवन चवकशी करपाक हाय ऑथॉरिटी कंपनीची आसा ती येना, हेजे कोतान तेंच्यांनी आयज सांगेच्या जो सरकारी ग्रावंड आसा त्या ग्रावंडा कडच्यान सांगे बाजार आसलो किंवा दांड पर्यंत रॅली काढली, आणि ह्या रॅलींक भितर जवळजवळ 50-55 जे कामगार आसात त्यांच्यान सहभाग घेतला आसलो, आणि त्यांचा एकच डिमांड असा की आमची जो डिमांड असा तो फुलफील करचो नाही कंपनी एक तरी बंद करची, गावांक जर भुरग्यांक जर न्याय मेळना जाल्यार अशी कंपनी आमी कित्याक जाय असंही त्यांचे म्हणणे असा। सांगेचो आमदार जो आसा सुभाष फळदे साहेब, हे कामगार म्हणटा की सुभाष फळदे साहेब आमकां हॅल्प केल्लो आसा, अवश्य हॅल्प जेन्ना करता आमदार मंत्री जो आसा तेणी हॅल्प जेन्ना करता तेज्याच टायमार ही कंपनी खंय तरी अस्तित्वांत येयली, सांग्यार हाडली गेल्ली, आणि कामगार हे तेजेच आसा, सांगे वयले आसा, ताका लागून सांगेच्या कामगारांक न्याय दिवपाक सुभाष फळदे साहेब जात तितले प्रयत्न करतो अशी त्यांची मागणी आसा। इन गोवा खातीर उदय देकर सांगे।